शाळा सुरू करण्याच्या बाबत पुन्हा आमच्या त्या खात्याच्या मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी बाईक म्हणजे ते म्हणले की मी पुन्हा आढावा घेते, पण पाठिंब्याच्या काळामध्ये आढावा घेत असताना त्यांनी एक तारीख जाहीर केली होती, परंतु मुख्यमंत्र्यांचा शेवट हा सर्वस्वी फायनल अधिकार हा मुख्यमंत्री महोदयांचा असतो. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला कॅबिनेटला सांगितलं की टास्क फोर्सशी चर्चा करून मी याबद्दलचा निर्णय घेईन, आणि आजही केंद्रामधनं जे काही आरोग्य विभागाच्याकडे सांगितलं जातं की केरळमध्ये सध्या सगळ्यात जास्त पॉझिटिव्हचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं, आणि दोन नंबर हा आजही महाराष्ट्राचाच पॉझिटिव्हचा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यावर त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही जे काही मोठ्या प्रमाणावर गर्दी करणारे उत्सव आहेत अशा प्रकारच्या उत्सव घरगुती घरामध्ये करण्याच्याकरता तुम्ही आवाहन करा, आणि गर्दी रस्त्यावर येणार नाही, गर्दी बाजारात होणार नाही अशा प्रकारची काळजी घ्या अशा सूचना त्यांनी केलेल्या होत्या. आणि शाळांच्याबद्दल आपल्या देशामध्ये काही राज्यांनी शाळा सुरू केल्या आणि त्याच्यात 15-1 दिवसांनी तिथं पॉझिटिव्हचं प्रमाण पालक ह्यांच्यात विद्यार्थी विद्यार्थिनींच्या जास्त दिसलं. मग आम्ही आता हा निर्णय घेतला की बाबा जिथं आपला टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आहे तो ग्रँटेबल असेल नॉन ग्रँटेबल असेल तो प्रायव्हेटमध्ये असेल किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेचा असेल किंवा गव्हर्नमेंटच्या संबंधित शाळांचा असेल ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्यांना आता जे काही व्हॅक्सिन 2 डोस चाललेले आहेत त्याच्यात हा सगळ्या टीमला म्हणजे टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला व्हॅक्सिन करून घ्यावं, जेणेकरून ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस पालकांना पण एक थोडंसं मनाला समाधान होईल की बाबा आपलं पाल्य ज्या शाळेमध्ये जातोय त्या शाळेतल्या शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत किंवा प्रिन्सिपलपर्यंत सगळ्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे.